ह्याच्यामध्ये लक्ष द्या आता एक्स आणि वाय आहे आपल्याला बरोबर एक्स इज इक्वल टू टू कॉस फाय बाय फोर वाय इज इक्वल टू टू साईन फाय बाय फोर एक्स इज इक्वल टू टू कॉस फाय बाय फोर इज अ वन बाय रूट टू वाय इज अ टू साईन फाय बाय फोर इज अ वन बाय रूट टू टू मिन्स टू वन जा टू डिवायडेड बाय रूट टू टू मिन्स रूट टू इंटू रूट टू रूट टू इंटू रूट टू डिवायडेड बाय रूट टू रूट टू रूट टू गेट कॅन्सल एक्स इज इक्वल टू रूट टू एक्सवाले काय मिळेल मग आपल्याला रूट टू त्याच पद्धतीने त्याच मेंशन नाही आपण जाऊया टू अन द टू अपॉन रुट टू टू मिन्स रूट टू इन टू रूट टू रूट टू रूट टू कॅन्सल इथे काय मिळेल आपल्याला रूट टू वायचं रूट टू एक्स मिळायला रूट टू वाय मिळायला रूट टू एक्स वाय इज इक्वल टू रूट टू रूट टू विच इज अ रिक्वायर्ड कार्टिशियन कॉर्डिनेट्स हे झालं कार्टिशियन कॉर्डिनेटचं सम आता हे सम मी सॉल्व करून दिलं आहे आता पुढचा एक सम दाखवतो तुम्हाला पुन्हा पुन्हा ही पुढचं समकडे जाऊया आपण पुढचं सम सॉल्व्ह करूया पुढच्या सममध्ये कर काय दिलं आपल्याला रूट का पोलर कॉर्डिनेट्स दिले रूट टू पाय बाय फोर रूट टू पाय बाय फोर दिला आपल्याला काय फाइंड करायचं पुन्हा त्याच्यात आपल्याला कार्टिशन कॉर्डिनेट्स फाईंड द कार्टिशन कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट हुज पोलर कॉर्डिनेट्स आर रूट टू कॉमा पाय बाय फोर सोल्युशनकडे जाऊया आपण गिवन एज गिवन द पोलर कॉर्डिनेट्स आर रूट टू कॉमा पाय बाय फोर आपण पोलर कॉर्डिनंट्स कशाने नोट करतो पोलर कॉर्डिनंट्स आपण आर टीटाने डिनोट करतो हे लक्षात घ्या म्हणजे आर आर इज अ रूट टू टीटा इज अ पाय बाय फोर आपण नेक्स्ट लाईन बघितलं आहे बघा इकडे लक्ष द्या आर टीटा इज इक्वल टू रूट टू कॉम अ बाय फोर आर इज अ रूट टू अल्स टीटा इज अ पाय बाय फोर आर च्युअली मिळाली रूट टू टीटा मिळाला आपल्याला पाय बाय फोर नेक्स्ट लाईन नाव द रिक्वायर्ड कार्टिशन कॉर्डिनेट्स आला तर काय फाईन करायचं आपल्याला कार्टिशन कॉर्डिनेट्स मग कार्टिशन कॉर्डिनेट्सकडे जाऊया कार्टिशन कॉर्डिनेट्स कशाने नोट करतो आपण एक्स वायने एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय नोट करतो आपण आर कॉस्टिटा वाय इज अ आर साईन टीटा एक्स इज आर कॉस्टिटा वाय इज अ आर साइन टीटाकडे जाऊया एक्सची व्हॅल्यू वरती गिवनमध्ये काय दिली आहे रूट टू टीटा काय दिला आहे फाय बाय फोर ते नोट करूया मग इथे एक्स इज ती व्हॅल्यू घेतली आपण आर इज अ रूट टू टीटा इज अ फाय बाय फोर त्याच पद्धतीने आर इज अ रूट टू साईन टीटा टीटा इज अ फाय बाय फोर मग तर कॉस फाय बाय फोर आणि साईन फाय बाय फोर याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे पहिल्या सममध्ये आपण बघितलं कॉस फाय बाय फोर साईन फाय बाय फोरची व्हॅल्यू आता कॉस फाय बाय फोर इझ वन बाय रूट टू साईन फाय बाय फोर इझ वन बाय रूट टू इथे मल्टिप्लाय काय दिला आपल्याला पुन्हा रूट टू इथेही मल्टिप्लाय काय दिला आहे रूट टू रूट टू वन जा रूट टू म्हणजे आपण इथे काय लिहिणार रूट टू अपॉन रुट टू इथे काय नोट करणार आपण रूट टू अपॉन रूट टू रुट टू टू गेट कॅन्सल रूट टू रूट टू गेट कॅन्सल काय बघेल तिथे वन इज अ वन इज अ वन मीन्स एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू वन परंतु ते असे लिहायचे नाही ते अशा पद्धतीने पॉईंट्समध्ये नोट करायचे पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू पी ऑफ वन वन विच इज अ रिक्वायर्ड कार्टिशन कॉर्डिनेंट्स कार्टिशन कॉर्डिनेंट्स नोट करायचे असतील तर तुम्हाला ओपन ब्रॅकेटमध्ये डिनोट करावे लागतील हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने हे जर अशा पद्धतीने लिहिले तर तुम्ही ते पॉईंट्स कन्सिडर पॉईंट्स मानले जातील आणि अशा पद्धतीने जर नोट केलं तर त्याला आपण कार्टिशन कॉर्डिनेंट्स असे म्हणणार हे लक्षात घ्या ठीक आहे विच इज अ कार्टिशन कॉर्डिंट्स हे झाले कार्टिशन कॉर्डिनेट्सचे सम आता कार्टिशन कॉर्डिनेटचे काही होमोसला मी तुम्हाला सम देतो हे बघा का कार्टिशन कॉर्डिनेटच्या अजून बरेच काही सम आहेत काही होमोसलाही देतो तुम्हाला परंतु एक लक्षात घ्या बट इथे काय दिलं आपल्याला पाय बाय फोर आणि इथे काय सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलं आपल्याला वन वन थर्टी फाय आता काही मुलं गोंधळात पडतात पाय बाय फोर दिला आहे दिस इज अ रॅडियंट सिस्टीम दिस इज अ डिग्री सिस्टीम ही हे रॅडियंट सिस्टीममध्ये दिला आहे आणि हा डिग्री सिस्टीममध्ये दिला आहे अँगल अँगल रॅडियंटमध्ये असो का डिग्रीमध्ये असो तो आपल्याला फाइंड आउट करता यायला पाहिजे कारण की आपण डिग्री फॉर्म पहिले बघितला होता त्याच्यानंतर इलेवन्थ स्टँडर्डमध्ये रॅडियंट फॉर्मकडे गेलो रेडियंट फॉर्म डिग्री टू रेडियंट रेडियंट टू डिग्री कशा पद्धतीने कन्वर्ट करतात हे आपल्याला माहिती आहे मग जर आपल्याला माहिती असतील तर मग आपल्याला डिग्री फॉर्ममध्ये दिला असेल किंवा रेडियंट फॉर्ममध्ये दिला असेल सम संकुटलाही तर आपल्याला तो सॉल्व करता यायला पाहिजे हे एक लक्षात घ्या ठीक आहे कुठलाही सम दिलेला असं आता आपण डिग्री फॉर्मचा क्वेश्चन दिला आहे समजा मग तो जर सॉल्व्ह करायचा असेल तर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार मग इकडे लक्ष द्या आता हे बघा पुन्हा इथं आपण नोट करूया फायंड द कार्टिशन कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट हुज पोलर कॉर्डिनेट्स आर थ्री बाय फोर कॉमा वन थर्टी फाय अशा पद्धतीने डिग्री फॉर्ममध्ये दिला आहे गिवन द पोलर कॉर्डिनेट्स आर पोलर कॉर्डिनेट्स काय दिला आहे थ्री बाय फोर कॉमा वन थर्टी फाय पोलर कॉर्डिनेट्स पुन्हा त्याच पद्धतीने ॲज गिवन द पोलर कॉर्डिनेट्स आर थ्री बाय फोर कॉमा वन थर्टी फाय दॅट इज द पोलर coordinates आर आर theta आर आर theta इक्झ अ थ्री बाय फोर थ्री डिवायडेड बाय फोर कॉमो वन थर्टी फाय आरची व्हॅल्यू दिली आपल्याला थ्री बाय फोर कॉमॉ थिटा इक्झ अ वन थर्टी फाय थीटा इज अँगल अँगल इज अ वन थर्टी फाय मग हा अँगल दिला आहे मग ह्या अँगलवरने आपल्याला पुढे सॉल्व करायचं असेल एक लक्षात घ्या तर आपल्याला सॉल्व करता यायला पाहिजे कारण की आपल्याला हा अँगल कशाशी जॉईन करायचा आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिकशी जॉईन करायचा आहे मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार होईल मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये एक फंक्शन मिळेल आपल्याला पॉस वन थर्टी फाय आणि दुसरं फंक्शन मिळेल आपल्याला साईन वन वन थर्टी फाय म्हणजेच कशा पद्धतीने बघा आता एका लक्षात आता पुढच्या त्या समकडे जाऊया पुढे आपल्याला काय पॉईंट करायचं आहे कार्टिशन कॉर्डियन्स कार्टिशन कॉर्डियन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बघा मला नाव द रिक्वायर्ड कार्टिशन कॉर्डिनेट्स आर कार्टिशन कॉर्डिनेट्स कशाने नोट केलं आपण एक्स वायन आहे एक्स वाय म्हणजेच का दिलं आपल्याला आर कॉस सिटा कॉमा आर साईन टीटा एक्सची वॅल्यू लिहिली आपण आर कॉस टीटा वाय इज आर साईन टीटा क्यू वनमध्ये आपल्याला दिले आरची व्हॅल्यू थ्री बाय फोर टीटा दिला आपल्याला वन थर्टी फाय इथे आर आर इज अ थ्री बाय फोर टीटा इज अ वन थर्टी फाय मग आता इथे थ्री बाय फोर तर मिळाला पण कॉस्ट वन थर्टी फाय डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू लिहिता येत नाही मग टेबलमध्ये आपल्याला डायरेक्ट वॅल्यू दिली का नाही मग टेबल का दिला आपल्याला झिरो थर्टी फाय थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री वन एटी डिग्री अप टू सॉन मग इथे आपल्याला वन थर्टी फाय दिला मग वन थर्टी फाय फाइंड आउट करण्यासाठी कॉस्ट वन थर्टी फाय फाइंड आउट करण्यासाठी साईन वन थर्टी फाय फाइंड आउट करण्यासाठी कशाचा यूज करावा लागेल आपल्याला अलाइड अँगल्स मग आता अलर्ड अँगल्सचा यूज करायचा असेल तर आपल्याला इथे दोन अलाइड अँगल्स यूज करता येतील एक फर्स्ट वन इज कॉस पाय बाय टू प्लस टीटा आणि सेकंड वन इज कॉस पाय मायनस सीटा असे दोन अलाइड अँगल्स फायंड आऊट करता येईल म्हणजे कशा पद्धतीने हा का दिला आपल्याला वन थर्टी फाय वन थर्टी फाय कुठे येईल मग हा झिरो इथे काय मिळेल आपल्याला नाईन्टी डिग्री इथे काय मिळेल आपल्याला वन वन एटी डिग्री मग नाइंटी आणि वन एटी या दोघांच्यामध्ये आपल्याला वन थर्टी फाय मिळेल हे लक्षात घ्या मग वन थर्टी फाय घेताना आपल्याला वन थर्टी फाय फाइंड आऊट करताना आपल्याला या या एक्स एक्सीचाही विचार करावा लागेल वाय एक्सीचाही विचार करावा म्हणजे दोघी मेथणी आपल्याला सॉल्व करता येईल हे लक्षात घ्या मग दोन फॉर्म यूज करता येते आपल्याला कॉस फाय बाय टू प्लस टीटा इज इक्वल टू मायनस साईन टीटा मायनस का घेतला आपण आलाडॅंगल तुम्हाला माहिती आहे कारण की एक लक्षात घ्या कॉस कॉस हा सेकंड कॉटर्नला असतो का नाही सेकंड कॉटनला कोण असतो साईन अँड कोसेक हे लक्षात घ्या फर्स्ट कॉटन इज ऑल ऑल पॉझिटिव्ह सेकंड कॉटर्न साईन अँड कोसेक थर्ड कॉटन ट्रॅन अँड कॉट अँड फोर्थ कॉटन फोर्थ कॉटन कॉस अँड सेक हे लक्षात घ्या आपण पहिल्या कॉटनमध्ये काय घेतो प्लस 90 दिग्री। 90 दिग्री। प्लस सेकंड कॉटनला मायनस प्लस थर्ड कॉटनला मायनस मायनस अँड फोर्थ कॉटनला प्लस मायनस हे लक्षात ठेवा एस टी अँड सी अशा पद्धतीने लक्षात ठेवा चारही कॉटन्स मग सेकंड कॉटन आता पाय बाय टू प्लस टीटा पाय बाय टू मीन्स नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री प्लस टीटा टीटा मीन्स फोर्टी फाय ओके पाय बाय टू प्लस सिटाची व्हॅल्यू काय लिहिणार आपण मायनस साईन थिटा मायनस का कारण की पाय बाय टू प्लस पाय बाय टू प्लस म्हणता येईल म्हणजे इथे काय आला नाइन्टी डिग्री नायन्टी डिग्री प्लस म्हणजे कुठला कॉटनकडे जाईल तो सेकंड कॉटनकडे जाईल म्हणून आपण काय घेणार पाय बाय टू प्लस म्हटलं तर नाइन्टी डिग्री नाइन्टी डिग्रीपेक्षा जास्त म्हणजेच कुठे सेकंड कॉटन सेकंड कॉटनला कॉस नसतो म्हणून आपण तिथे काय घेणार निगेटिव्ह साईन म्हणजेच काय घेणार तिथे मायनस सायन टीटा त्याच पद्धतीने साईन पाय बाय टू प्लस सीटा साईन ऑलरेडी सेकंड क्वॉर्टरला असतो सेकंड क्वार्टरला साईन कसा असतो पॉझिटिव्ह म्हणून साईन पाय बाय टू प्लस सीटा इज अ कॉस सीटा एक लक्षात घ्या पाय डिवायडेड बाय टू आला की साइनचा कॉस करायचा आणि कॉसचा साईन त्याच पद्धतीने पुढचे अलर्ड एंगल्स हे आपण विचारात घेऊया टॅनचा कॉट करायचा आणि कॉटचा टॅन सेक्सचा कोसेक घ्यायचा आणि कॉसेक्सचा सेकंड लक्षात ठेवा ठीक आहे आपण हे अलर्ड एंगल्लसचा यूज करूया मग विचारात घेऊया आता पाय बाय टू पाय बाय टू मेन्स पाय पाय बाय टू इज अ रेडियन फॉर्म पाय बाय टू इज अ नाइंटी डिग्री मग पाय बाय टू इज अ नाईटी डिग्री ठिटा इथे काय नोट केलेलं आपण पाय बाय टू फाय बाय टू मिन्स नाईन्टी डिग्री आणि थिटा इज अ फोर्टी फाय डिग्री टीटा फोर्टी फाय दिला आहे आणि पुढे काय दिलं आहे टीटा फोर्टी फाय पाय बाय टू मिन्स नाईन्टी या फॉर्मचा यूज केला आपण इथे काय नोट केला नाईन्टी प्लस फोर्टी फाय इथे नोट केला आहे नाईन्टी प्लस फोर्टी फाय मीन्स वन थर्टी फाय डिग्री नाईन्टी प्लस फोर्टी फाय इज अ वन थर्टी फाय एक्स इज इक्वल टू थ्री बाय फोर इंटू कॉस पाय बाय टू प्लस सिटा मीन्स नाईन्टी प्लस फोर्टी फाय इज अ मायनस साईन फोर्टी फाय इज अ मायन इथे काय नोट केला होता आपण थिटा इज अ फोर्टी फाय डिग्री हे कन्सिडर करूया ठीक आहे मग इथे मायनस साईन फोर्टी फाय मिळाला या साईडला वायच्या साईडला वाय इज अ थ्री बाय फोर साईन नाईन्टी प्लस फोर्टी फाय साईन पाय बाय टू प्लस थिटा नाईन्टी मिन्स फाय बाय टू फाय बाय थिटा मीन्स फोर्टी फाय साईन नाईन्टी प्लस थिटा इज कॉस थिटा कॉस थिटा इज अ फोर्टी फाय डिग्री साईन फोर्टी फाय इज साईन फोर्टी फाईज वन बाय रूट टू कॉस फोर्टी फाईज वन बाय रूट टू टेबलमध्ये दिला आपल्याला मग हा मायनस जो होता हा मायनस कुठे घेतला आपण पुढे थ्री मल्टिप्लाय बाय इज मायनस थ्री बाय फोर इंटू इंटू वन बाय रूट टू मायनस थ्री वन जा मायनस थ्री फोर इंटू टू मायनस फोर इंटू रूट टू म्हणजे अँसर काय मिळालं आपल्याला एकशेचा मायनस थ्री डिवायडेड बाय फोर रुट टू त्याच पद्धतीने थ्री वन जा थ्री फोर इंटू रुट टू मीन्स थ्री डिवाइडेड बाय फोर रुट टू एक्स व्हॅल्यू मिळाली वायची व्हॅल्यू मिळाली एक्स वायवर आपण पी फॉर्म लिहिला पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू पी ऑफ मायनस फोर अपॉन रुट फोर इंटू रुट टू कॉमा थ्री अपॉन फोर रुट टू विच इज अ रिक्वायर्ड कार्टिशन कॉर्डिनेट्स अशा पद्धतीने आपल्याला कार्टिशन कॉर्डिनेटचे सम सॉल्व करायचे आहेत काही होमोसला देतो मी तुम्हाला पहिला सम दिला आहे होमोजला वन बाय टू कॉमा टू टेन टू टेनची टू टेन ॲडजस्टमेंट कशी करणार काही विद्यार्थी वन एटी प्लस थर्टी घेतील आणि काही विद्यार्थी पुढचा पॉईंट विचारात घेतील म्हणजे कुठला टू सेवन्टी मायनस टू सेवन्टी मायनस सिक्स्टी डिग्री म्हणजेच ह्या मेथडने गेले ह्या मेथडने गेले नो प्रॉब्लेम मग तोच रायडेंट फॉर्मचा विचार केला तर पाय पाय वन एटी मीन्स पाय प्लस टिटा आणि टू सेवन्टी मिन्स थ्री पाय बाय टू मायनस टीटा या फॉर्मने म्हणजेच हे काय दिलेत आपल्याला अलर्ड अँगल अलर्ड अँगलने सॉल्व केलं तर आपल्याला सहजासाचे अँसम आहे हे लक्षात घ्या अल लक्षात म्हणजेच किंवा जेव्हा आपल्याला ह्या पद ह्या फॉर्ममध्ये सम दिलं असेल तेव्हा अलर्ड अँगलचा यूज करावाच लागेल का कारण की वन एटीपेक्षा पुढे गेलो तर आपल्याला अलर्ड अँगल कारण की टेबलमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वन एटीपर्यंत तुम्ही सॉल्व केलेत परंतु काही सम असे आहेत की आपल्याला अलर्ड अँगलने सहजासाचे सॉल्व करता येतात मग तिथे अलर्ड अँगलचा यूज करायचा हे लक्षात घ्या पुढे पुढे हे सम ऑलरेडी आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये दिलं आहे आणि नाईन्टी डिग्री मीन्स पाय बाय टू पाय बाय टूपर्यंतच पर्यंत दिला आहे हा अँगल म्हणून आपण काय घेणार आर इज अ फोर अँड इज अ पाय बाय टू हे सम स सॉल्व्ह करता येईल तुम्हाला हेही सम सॉल्व्ह करता येईल कशावरून हे अलर्ड एंगलचा यूज केला तर पाय प्लस सीटा और थ्री पाय बाय टू मायनस सीटा हा हे फॉर्म यूज केले अलर्ड अँगलचे तर तुम्हाला स सॉल्व्ह करता येईल हे लक्षात ठेवा ठीक आहे हे झाले आपण काय शिकलो आज आत्तापर्यंत कार्टिशन कॉर्डिनेट्स कसे फाईन करायचे आता पोलर कड़े जाऊया पोलर कॉर्डिन्स कसे फाईन करा मी एक सम मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व करतात बघा लक्ष द्या पोलर कॉर्डिंट्स आता पोलर कॉर्डिन्सचे फॉर्म तुम्हाला माहिती आहेत आपण काय नोट केलं आर पोलर कॉर्डिंट्स मीन्स आर अँड टीटा आर अँड टीटा आपण हे पोलर कॉर्डिनंट्स घेतो आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय घेतो आपण आरची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टीटा टीटा आपल्याला तीन फॉर्ममध्ये बघितले आपण काय टीटा फाईन करण्यासाठी आपल्याला साईन कॉस म्हणजे साईन थिटा कॉसिटा याच्यावरनं आपल्याला ठीटा फाईन करता येतो साइन थिटा कॉसिटावरनं आपण टॅन ढिटाचा फॉर्म तयार केला त्याच्यावर आपल्याला थिटा फाईन करता येतो टॅन ठीटावरनं आपल्याला ठिटा फाईन केला आपण ठीटा इज अ इन सॉफ सॉफाय बॅक्स याच्यावर आपल्याला ठिटा फाईन करता येतो म्हणजे ठिटा फाईन करण्यासाठी आपण कुठल्याही फॉर्मचा यूज करतो नो प्रॉब्लेम ठीक आहे मग चला आपण एक सम सॉल्व करूया कशा पद्धतीने आपण पोलर कॉर्डिनेट्स फाईन करायचे ते बघा लक्ष द्या फर्स्ट ॲज गिवन गिवन का दिले आपल्याला त्याचा विचार करूया गिवन का दिले आपल्याला कार्टिशन कॉर्डिनेट्स क्वेश्चन का दिलं आपल्याला फाइंड द पोलर कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट उज कॉर्टिशन कोऑर्डिनेट्स आर वन कॉम रूट थ्री माय इज गिवन गिवन का दिलं आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट्स द गिवन कार्टिशन कोऑर्डिनेट्स आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर कार्टेशियन कॉर्डिनेट्स इज अ वन रूट थ्री दॅट इज द कार्टेशियन कॉर्डिनेट्स आर कार्टिशन कोऑर्डिनेट्स कशा डिनोट करतो आपण त्याचा विचार करूया द कार्टिशियन कोऑर्डिनेट्स आर कार्टिशन कॉर्डिनेट्स कशाने दाखवतो आपण एक्स वायने नेक्स्ट लाईन डेअर फॉर एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय इज इक्वल टू वन कॉमा रूट थ्री एक्स इज अ वन कॉमा वाय इज अ रूट थ्री एक्स व्हॅल्यू वन मिळाली वाय व्हॅल्यू रूट थ्री मिळाली मग याच्यावरून आपण काय फाईन करायचं आता पोलर कॉर्डिनेट्स पोलर कॉर्डिनेट्स करतो या द रिक्वायर्ड पोलर कॉर्डिनेट्स आर नाव द रिक्वायर्ड पोलर कॉर्डिनेट्स आर पोलर कॉर्डिनेट्स कशाने डिनोट करतो आपण आर ठिटाने आर कॉर्म अठिटा मग आज आर फॉर्म माहिती आहे आपल्याला आर इज अन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इज इक्वल टू रूट ऑफ एक्स एक्सची वॅल्यू दिली आहे वन वन स्क्वेअर प्लस वाय वायची व्हॅल्यू काय दिली आहे रूट थ्री रूट थ्री स्क्वेअर रूट वन वन स्क्वेअर वन स्क्वेअर इज अ वन रूट थ्री स्क्वेअर इज अ थ्री वन प्लस थ्री इज अ फोर रूट फोर इज अ टू

अपोजिट साईड का दिलं आपल्याला वाय वाय अपॉन आर अँड कॉस्टिटामध्ये काय घेणार एक्स अपॉन आर वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे वायची व्हॅल्यू काय दिली आहे वाय इज अ रूट थ्री अपॉन आर आर काय मिळेल आपल्याला टू रुट थ्री अपॉन टू कॉस्टिटा एक्स एक्सची व्हॅल्यू वन वन अपॉन रूट टू आता बघा इथे काय नोट केलं आहे साईन डिटा इज अ रूट थ्री बाय टू अँड कॉस्टिटा इज अ वन बाय टू साईन साईन टेबल साईनच्या टेबलमध्ये रूट थ्री बाय टू केव्हा असतो रूट थ्री बाय टू ફર્સ્ટ વનિ ઝીરો 0 ઝીરો લ સાઇન કસો ઝીરો ફો થર્ટીલા વન બાય ટુ ફોર્ટી 2 વન બાય રૂટ ટુ એન્ડ સિકસ્ટીલા સિક્સટીલા રૂટ થ્રી બાય 2 કશાલા રૂટ થ્રી બાય ટુ સાઇન એક લક્ષ બગા કુઠે મેળતું આપન્ટિટાઇઝ રૂટ થ્રી બાય ટુ કેવા મળતો સાયન્ટિટાઇઝ રૂટ થાય રૂટ થ્રી બાય ટુ સિક્સટીલા સિક્સટી મીન્સ ફાય બાય एक लक्षा दया तुम्हें तो एंगल नोट करता रेडिंट फॉर्म च यूज करा आता जाता ठेवा साइन थीटा इज साइन थीटा इज इक्वल टू तो साइन पाई बाय थ्री साइन साइन ओके इज क्या मिले अपने इतने पाई बाय थ्री याच पद्धति कॉस मधे वन बाय टू के फर्स्ट वन इज कॉस जीरो कॉस जीरो इज अ वन कॉस थर्टी इज अ वन बाय टू सॉरी रूट थ्री बाय टू कॉस फोर्टी फाइज वन बाय रूट टू कॉस सिक्स्टी इज कॉस सिक्स्टी डिग्री कॉस सिक्स्टी इज वन बाय टू म्हणजे इथे काय नोट करणार आपण कॉस सिक्स्टी सिक्स्टी मीन्स फाय बाय थ्री कॉस टीटा इज इक्वल टू कॉस फाय बाय थ्री मीन्स टीटा इज इक्वल टू फाय बाय थ्री एक लक्षात घ्या एक्स वाय दोघी कसे होते पॉझिटिव्ह जे काही कार्टिशन कॉर्डिन्स दिलेत आपल्याला ते दोघी कसे होते पॉझिटिव्ह एक्स आणि वाय हे दोघी पॉझिटिव्ह होते पॉझिटिव्ह म्हटलं होतं कुठला कॉर्डन आला प्लस 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 कुठल्या क्वाटरला फर्स्ट क्वॉर्टर फर्स्ट कॉर्टर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फर्स्ट कॉर्टामध्ये पाई बाय थ्री असतो कमा हो फर्स्ट कॉर्टरमध्ये पाई बाय थ्री असतो म्हणजे थिटा काय मिळाला आपल्याला पाय बाय थ्री थिटा मिळाला पाय बाय थ्री आणि आर मिळाला आपल्याला टू म्हणजे इथे काही नोट करणार पण नेक्स्ट लाइन देअर फॉर आर ठिटा इज इक्वल टू टू कॉमा पाय बाय थ्री विच इज द रिक्वायर्ड विच इज रिक्वायर्ड रिक्वायर्ड पोलर कॉर्डिनेट्स पोलर कॉर्डिनेट्स

पोलर कॉर्डिनेट्स सॉल्व करायचे असतील तर या मेथडने आपल्याला पोलर कॉर्डिनेट्स सॉल्व करायचे आहेत आता मी पुढचं सम घेतो पोलर कॉर्डिनेट्स बघा पुढचं सम कशा पद्धतीने दिलाय हे बघा सर्व विद्यार्थ्यांना एक लक्षात असायला पाहिजे पोलर कॉर्डिनेट्स कशाला म्हणतात पोलर कॉर्डिनेट्स मीन्स आर्टिटा टीटा कार्टिशियन कॉर्डिनेट्स कशाला म्हणतात कार्टिशियन कॉर्डिनेट्स मीन्स एक्स वाय हे लक्षात घ्या पोलर कॉर्डिनेट्स कार्टिशियन कॉर्डिनेट्स तुम्हाला लक्षात आलं की त्याच्यानंतर त्याचं रिलेशन माहिती असायला पाहिजे रिलेशन ज्याला माहिती असेल पोलर कॉर्डिनेट्स ज्याला माहिती असेल त्याला हे सम सदा सॉल्व्ह करतात नो प्रॉब्लेम ठीक आहे पुढच्या समकडे आपण पोलर कॉर्डिनेटच्या समकडे पोलर कॉर्डिनेट्स पोलर कॉर्डिनेट्समध्ये कसं सॉल्व्ह करणार बघा फाईन नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फाईन द पोलर कॉर्डिनेट्स ऑफ द ऑफ पॉइंट्स हुज कार्टिशन कॉर्डिनेट्स आर कार्टिशन कॉर्डिनेट्स काय दिले आहेत ते रुट टू रुट टू हे लक्षात घ्या दोघी कसे आहेत पॉझिटिव्ह नेक्स्ट लाईन सोल्युशनमध्ये जाऊया आपण ॲज अ गिवन कार्टिशन कॉर्डिनेट्स आर गिवन कार्टिशन कॉर्डिनेट्स काय दिले है? रूट टू रुट टू कार्टिशन कॉर्डिनेट्स कशाने नोट करतो आपण एक्स वायने एक्स वाय इज इक्वल टू रुट टू टू एक्स व्हॅल्यू रूट टू वायची व्हॅल्यू रुट टू नाव द पोलर कॉर्डिनेट सार आपल्याला काय फाईन करायचं आता पोलर कॉर्डिनेट्स नाव द पोलर कॉर्डिनेट्स आर पोलर कॉर्डिनेट्स कशाने नोट करणार आपण आर ठिटाने आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टीटा ठीटा नोट करताना एक लक्षात घ्या ठिटा या मेथडने लिहितात किंवा अशा पद्धतीने दे दे आपण फॉर्म्युला लिहितो एक लक्षात घ्या डिटा फाइंड आउट करताना एक लक्षात टाळायचं आहे त्यान डिटा इज इक्वल टू वाय आपण एक्स नोट केलं नो प्रॉब्लेम किंवा आपण आर आणि एक्स इज इक्वल टू आर कॉस डिटा वाय इज इक्वल टू आर साईन डिटा या फॉर्मने गेले तरी चालेल काही प्रॉब्लेम बाय डेफिनेशन ऑफ ट्रेग्नॉमॅटिक फंक्शन या फॉर्मने गेलो आपण तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग आपण एक्स आणि वायची आरमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू पूट करूया आरचा फॉर्म आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल टू एक्स एक्स इचं रूट टू वायचं रूट टू रूट टू स्क्वेअर प्लस रूट टू स्क्वेअर का किती का दिला एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर एक्स इज व रूट टू वाय इज अ रूट टू रूट टू स्क्वायर इज अ टू रूट टू स्क्वायर इज अ टू टू प्लस टू इज अ फोर फोर रूट फोर इज अ टू आर आरची व्हॅल्यू आपल्याला टू मिळाली त्याच पद्धतीने आपण फॉर्म घेऊया कॉस टीटा साईन टीटा कॉस थिटा इज अ एक्स बाय वाय साईन डिटा इज वाय बाय बट परंतु आपल्याला आरची व्हॅल्यू काय दिली आहे आता इथे टू हे बघा आर फाइंड आऊट केला आपण आर इज अ टू टू पुट करूया आपण एक्स माहिती आहे वाय माहिती आहे आपल्याला वरती दिलेल्या गिवनमध्ये ॲज गिवन एक्स इज अ रूट टू वाय इज अ रूट टू एक्स व्हॅल्यू रूट टू आर इज अ टू त्याच पद्धतीने साईन टीटाईज वाय इज अ रूट टू अपॉन आर इज अ रूट टू कॉस्टिटाईझ रूट टू अपॉन रूट टू अपॉन टू रूट टू अपॉइंट टू टू मीन्स रूट टू इन टू रूट टू रूट टू रूट टू गेट कॅन्सल काय बाकी राहील याच्यात रूट टू त्याच पद्धतीने साईनमध्ये काय बाकी राहील वन अपॉन रूट टू कॉस्ट हिटा इज वन बाय रूट टू साईन टिटा इज वन बाय रूट टू वन बाय रूट टू कॉसच्या टेबलमध्ये वन बाय रूट टू केव्हा असतो फोर्टी फायला फोर्टी फाय डिग्री मीन्स फाय बाय फोर वन बाय रूट टू इज अ कॉस फाय बाय फोर वन बाय रूट टू इज अ साइन फाय बाय फोर कॉस्ट हिटा इज अ कॉस फाय बाय फोर साईन हिटा इज साइन फाय बाय फोर इट कॉस कॉस ठीक आहे ठीक आहे इथे अँगल काय मिळालं मग अ पाय बाय फोर इकडे अँगल काय इज अ पाय बाय फोर आपण अजूनही विचार ग विचारात घेऊया एक्स वाय हे दोघी कसे आहेत पॉझिटिव्ह दोघी पॉझिटिव्ह असतील तर कुठला कॉटन फर्स्ट कॉटन एक्स इज अ पॉझिटिव्ह वाय इज अ पॉझिटिव्ह कुठल्या कॉटनमध्ये फर्स्ट कॉटन फर्स्ट कॉटनमध्ये आपल्याला फाय बाय फोर मिळतोय का हो फर्स्ट कॉटन झिरो टू नाईन्टी डिग्री मग त्याच्यात पाय बाय फोर येतो का, का, का पोलर कोडिनेर्स। पोलर कोडिनेर्स हो पाय बाय फोर येतो म्हणजे फोर्टी फाय डिग्री येतो मग आपण ठिटा काय घेणार टिटा इज अ पाय बाय फोर एक्च्यू वाले मिळाली ठिटा एच मिळाले मग आपण इथे काय नोट करणार आर टीटा इज अ टू पाय बाय फोर विच इज अ रिक्वायर्ड पोलर कॉर्डिनेट्स पोलर कॉर्डिनेट्स सॉल्व्ह करायचे असतील तर ह्या मेथडने आपल्याला पोलर कॉर्डिनेट सॉल्व्ह करता येतील हे लक्षात ठेवा ठीक आहे मी काही सम देतो तुम्हाला होमोजला पोलर कॉर्डिनेट सॉल्व्ह करण्यासाठी पोलर कॉर्डिनेटचे काही सम्स दिलेत पुन्हा हे बघा लक्षात आहे हे पोलर कॉर्डिनंट्स कसे कर सॉल्व करतात मी तेही सांगून देतो तुम्हाला म्हणजे पुन्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे ना नाही हे लक्षात घ्या फाइंड पोलर कॉर्डिनंट्स ऑफ द पॉईंट ह्यूज कार्टिशन कॉर्डिनेट्स हा आता कार्टिशन कॉर्डिनंट्स दिले झिरो वन बाय टू म्हणजेच वाय एक्सिसला झिरो दिला आहे ना झिरो दिला आहे म्हणजेच हा आणि वायचा पॉईंट दिला आहे एक्सीचं झिरो वायचं वन बाय टू वायचं वन बाय टू म्हणजेच पॉईंट्स कुठे येतील ते वाय एक्सिसला इथे पॉईंट्स कुठे येतील एक्स एक्सिसला मग एक्स एक्सिसला कुठे येईल तो लेफ्ट हँड साईडला हे बघा आपण जेव्हा अशा पद्धतीने नोट करतो दिस इज अ ओरिजिन ओके एक्स ॲक्सिस वाय एक्सिस हा लक्षात मग आता मायनसची जर नोट करायचं असेल तर तो कुठे येईल या साईडला हा लक्षात म्हणजे कुठे आला तो एक्स एक्सॲक्सिसला परंतु लेफ्ट हँड साईडला ओरिजिनपासनं डाव्या बाजूला आणि ओरिजिनपासनं राईट हँड साईडला हे पॉझिटिव्ह पॉईंट्स घेतो आपण एक लक्षात घ्या आणि हा पॉईंट कुठे येईल वाय एक्सिसला एक लक्षात घ्या का एक्सीसचा पॉझिटिव्ह म्हटलं आहे वाय एक्सिसला असेल तर तो इथे कुठेतरी मिळेल तो आपल्याला बरोबर आणि एक्स एक्सिसला असेल तो इथे कुठेतरी मिळेल हे लक्षात घ्या इथे काय म्हटलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मायनस वन बाय रोट टू मायनस वन बाय रोट टू म्हणजे कुठला कॉटन आला थर्ड कॉटन थर्ड कॉटनमध्ये आपण अँगल काय घेणार पाय प्लस टीटा और इकड इकडच्या साईडला नोट करायचं असेल तर थ्री पाय बाय टू मायनस टीटा म्हणजे या दोघींचा दोघी अलाड अँगलचा विचार करून आपल्याला हे पॉईंट सॉल्व्ह करायचे म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे पुढचा चल नेक्स्ट क्वेश्चन एक्स इज अ थ्री बाय टू वाय इज अ थ्री रूट थ्री बाय टू हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला हे दोघे कसे दिले आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कुठला कुठला कॉटन फर्स्ट कॉटनचा विचार करावा लागेल हे लक्षात घ्या आणि लास्ट क्वेश्चन दिला आहे मायनस रूट टू रूट टू मायनस रूट टू रूट टू मीन्स मायनस प्लस कुठे दिला आहे सेकंड कॉटनला म्हणजेच कुठे या या कॉटनचा यूज करावा लागेल मग या कॉटनमध्ये अॅल अँगलचा विचार करायचा म्हटलं तर पाय मायनस सीटा आणि इकडे घ्यायचं असेल तर पाय बाय टू प्लस सीटा या दोघी अलड अँगलचा विचार करावा लागेल तेव्हा आपल्याला आपल्या हा हा फॉर्म्युला सॉरी हे सम सॉल्व्ह करता येतील आणि हा फॉर्म्युला तयार करता येईल कुठला अलाड अँगलचा पाय मायनस सिटा पाय बाय टू प्लस सीटा हे दोघी फॉर्म घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन ऑफ आप अ ट्रँगलमधले पोलर कॉर्डिनेट्स अँड कार्टिशन कॉर्डिनेट्स सॉल्व्ह करता येतील हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा टॉपिक जो दिलेला आहे तो म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल सोल्युशन ऑफ ट्रँगलमध्ये पुढच्या टॉपिकमध्ये दिलेला आपल्याला साईन रूल कोसाईन रूल अँड प्रोजेक्शन रूल त्याच्यावरून पुन्हा आपल्याला पुढचे पॉईंट सॉल्व करायचे आहेत ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाईन रूल प्रोजेक्शन रूल यांच्या ॲप्लिकेशन्सवरनं पुढचे त फॉर्म तयार करायचे आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके